हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। टुडे वी आर गोइंग टू सी 2.2 द लायन द मैन एंड द स्टैचू। हा एक लेसन आहे आणि त्या लेसन मध्ये काय दिलंय आपण ते पाहणार आहोत। तर द लायन, एक सिंह दिलाय आपण चित्रात पाहू शकतो, त्याचबरोबर एक मॅन म्हणजे माणूस आणि अँड द स्टॅच्यू। स्टॅच्यू म्हणजे काय तर एक पुतळा आपल्याला इथं पाहता दिसतोय। तर तुम्हाला या टायटलवरनं कळालंच असेल बाळांनो की ही एका लायनविषयी, एका सिंहाविषयी, त्याचबरोबर एका माणसाविषयी आणि एका स्टॅच्यूविषयी, एक स्मारक ज्याला आपण म्हणतो त्याच्याविषयी असलेली ही स्टोरी आहे। तर पाहूयात त्यात काय दिलं आहे। लॉंग ॲगो, खूप वर्षापूर्वी, मेन अँड ॲनिमल्स कूड टॉक टू इच अदर, आणि माणसं आणि त्याचबरोबर जे काही प्राणी आहेत ते एकमेकांशी बोलू शकत होते। वन्स अ मॅन अँड अ लायन गॉट टॉकिंग, एकदा एक माणूस आणि लायन हे दोघं बोलत असताना, द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ। लायन त्याच्या स्ट्रेंथविषयी, त्याच्या पॉवरविषयी, त्याच्यात असलेल्या सामर्थ्याविषयी, शक्तीविषयी प्राऊड करत होता, अभिमान फील करत होता। आणि आय ॲम द किंग ऑफ बीस्ट, आणि तो काय म्हटला की मी कोण आहे तर बीस्ट म्हणजे पशु, प्राण्यांचा मी राजा आहे। आय ॲम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन, आणि मी कोणत्याही मनुष्यापेक्षा कसा आहे, स्ट्रॉंगर आहे, बलवान आहे, शक्तिवान आहे। दॅट इज व्हाय मेन फिअर मी, आणि म्हणूनच माणसं जी काही आहेत ती मला घाबरतात। फिअर म्हणजे घाबरणे। द मॅन वॉज अल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स, आणि ज्याप्रमाणे लॉयन त्याचे पॉवर, त्याचे स्ट्रॉंगनेस चा अभिमान करत होता, त्याचप्रमाणे माणसाने सुद्धा काय म्हटलं, तो सुद्धा कशाचा प्राऊड करत होता, कशाचा अभिमान बाळगत होता, तर इंटेलिजन्स, हुशारीचा। डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर, आणि तो माणूस, तो मानव म्हणतोय की तू फॉरगेट म्हणजे विसरणे, तर तू विसरू नकोस की माणसे, मानवजात हे काय आहेत तर तुमच्यापेक्षा खूप इंटेलिजंट आहेत, हुशार आहेत। दॅट इज वाय दे कॅन हंट यू ऑर कॅप्चर यू। हंट म्हणजे शिकार करणे आणि कॅप्चर म्हणजे पकडणे। तर म्हणून माणसं, मानवजात काय करते तर तुमची शिकार करते आणि त्याचबरोबर तुम्हाला पकडूनसुद्धा ठेवू शकते। पकडून कसं, तर सर्कसीमध्ये त्यांचा यूज केला जातो, लायन असेल, टायगर असेल, तर अशा पद्धतीने ते तुम्हाला पकडूसुद्धा शकतात। तर हे असं मानव म्हणतोय, माणूस म्हणतोय। दे बोथ बिगॅन टू ॲर्ग्यू, ॲर्ग्यू म्हणजे वाद घालणे। मग त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली दोघांनी, अबाउट हू वॉज ग्रेटर, आणि आता दोघांमध्ये मोठा कोण, दोघांमध्ये हुशार किंवा बलवान किंवा चांगलं कोण, तर असं म्हणून ते एकमेकांशी वाद घालू लागले। आणि ॲट लास्ट द मॅन टूक द लायन टू द स्टॅच्यू इन अ बिग गार्डन, खूप मोठं गार्डन, खूप मोठा बगीचा होता, आणि तिथं ह्या माणसाने, या मॅनने लायनला नेलं आणि दाखवलं। इट शोड द ग्रेट हिरो हर्क्युलस, आणि त्याने काय दाखवलं, त्या मानवाने, त्या माणसाने एक ग्रेट असा मोठा असा हिरो ज्याचं नाव आहे हर्क्युलस, स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट। अगदी आपण ह्या चित्रात पाहतोय, तर हे कोणाचं स्मारक आहे, कोणाचं स्टॅच्यू आहे, तर हर्क्युलस नावाचा जो ग्रेट हिरो आहे त्याचं स्मारक आहे, आणि त्याच्या पायांखाली आपल्याला काय दिसतोय, लायन दिसतोय। तर अशा पद्धतीने लायनला या मॅनने दाखवला हा स्टॅच्यू, हा पुतळा, आणि म्हटला, काय म्हटला तो आता, हर्क्युलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट। आणि आता हा जो हर्क्युलस आहे तो कसा प्राऊडली स्टँड आहे, म्हणजे उभा आहे त्या मेलेल्या लायनवर पाय देऊन। तर अशा पद्धतीने सी दी स्टॅच्यू प्रूव्ज दॅट मेन आर ग्रेटर, आणि हाच स्टॅच्यू आपल्याला सांगतोय, तो लायनला म्हणतोय माणूस की हाच स्टॅच्यू आपल्याला सांगतोय, हा एक प्रूव्ज करतोय की एक पुरावा देतोय की माणसं ही प्राण्यांपेक्षा किंवा लायनपेक्षा काय आहेत, श्रेष्ठ आहेत। क्लेम द मॅन, नॉट ॲट ऑल, द लायन रिप्लाईड क्विकली। आता सिंहाने परत वाद घालायला सुरुवात केली, रिप्लाय केला, त्याने प्रत्युत्तर दिलं पटकनच की नॉट ॲट ऑल, तसं काही नाही आहे, दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन। आणि हे सगळं काय दाखवतं आहे, तर हा स्टॅच्यू कोणी बनवला आहे, हा पुतळा कोणी बनवला आहे, तर एका माणसाने बनवला आहे, आणि म्हणून तो असा बनवला गेला आहे। इफ लायन्स मेड स्टॅच्यूज दे वूड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज, आणि हाच स्टॅच्यू जर एखाद्या लायनने बनवला असता, एखाद्या सिंहाने बनवला असता, तर काय दाखवलं गेलं असतं, तर
सिंहाच्या पायाखाली मॅन डेड पडला आहे, मृत पडलेला आहे, आणि अशा पद्धतीने सिंहाने हा स्टॅच्यू बनवला असता. फ्रॉम दिस स्टोरी, ह्या स्टोरीमधून आपण काय शिकलो आहोत, वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. तर अशा पद्धतीने या स्टोरीमधून आपण शिकलो आहोत की कोणतीही स्टोरी, कोणतीही कथा, गोष्ट कशावर डिपेंड करते, तर स्टोरी टेलरवर, स्टोरी सांगणाऱ्यावर ते डिपेंड असते. व्हेन समवन एल्स टेल्स द सेम स्टोरी, दे टेल इट फ्रॉम देअर पॉइंट ऑफ व्ह्यू. प्रत्येकाचा दृष्टिकोन, प्रत्येकाचा पाहण्याचा, कोणती गोष्ट पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन हा वेगळा वेगळा असतो. तर जो स्टोरी सांगतो किंवा जो कोणतीही गोष्ट सांगतो, तर ती त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तो स्वतः सांगत असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये या लेसनचे जे काही पॉइंटर्स आहेत, क्वेश्चन्स आणि आन्सर्स आहेत, ते तुम्हाला मिळतील. पण तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. चला तर मग, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत ती शेअरसुद्धा करा, आणि त्याचबरोबर कमेंट्ससुद्धा. ओके, थँक्यू.